आणि आता बातम्या विस्तारानं। भामरागड उपविभागातील पोलीस मदत केंद्र धोंडराजच्या हद्दीतील अतिदुर्गम आणि संवेदनशील असलेला भटपार गावातील रहिवासी आदिवासी नागरिक मुन्शी देवो ताडो याचा 11 जुलैला नक्षलवाद्यांनी खून केला आहे। मुन्शी देवो ताडो हा त्या व त्याची पत्नी जैन मुन्शी ताडो नक्षल दलामध्ये काही काळापूर्वी कार्यरत होते। नक्षली जीवनाला कंटाळून आणि नक्षलवादी नागरिकांचे करत असलेले अडकाठी पाहून या दोघांनीही नक्षली जीवन सोडून सामान्य आयुष्य जगत होते। असं असताना सुद्धा नक्षलवाद्यांनी केवळ संशय म्हणून त्यांचा खून केला आहे। नक्षलवाद्यांनी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात 534 निष्पाप नागरिकांचा खून केला आहे। यामुळे नक्षलवाद्यांनी कोणत्याही नागरिकाचा खून करू नये म्हणून पोलीस मदत केंद्र धोडराज हद्दीतील भटपार गावातील नागरिक एकत्र येत नक्षलवाद्याच्या हिंसाचाराला कंटाळून नक्षलविरोधी आक्रोश रॅली काढत नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्याचा जाहीर निषेध केला आहे। श्याम बेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भामरागड।